हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण आठवी एन एम एम एस व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा एम टी एस सी इयत्ता आठवीसाठी ही जी परीक्षा आहे या परीक्षेमधील जो मानसिक क्षमता चाचणी हा घटक आहे या घटकामधील गणितातील क्रिया म्हणजे चार मूलभूत क्रिया ते आपल्याला अभ्यासायचे आहेत पहा त्यामधील पहिलं गणित आहे जर वजाबाकी म्हणजे गुणाकार गुणाकार म्हणजे बेरीज अधिक म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे वजाबाकी तर चाळीस गुणिले बारा अधिक तीन वजा सहा भागिले साठ या पदावलीची किंमत किती आहे या ठिकाणी आपल्याला चिन्हांची अदलाबदल करायची आहे म्हणजे पाय वजा म्हणजेच गुणिले गुणिले म्हणजे बेरीज बेरीज म्हणजे भागाकार भागाकार म्हणजे वजाबाकी तर या ठिकाणी जे यामधील चिन्ह दिलेले आहेत ते बदलायचे तर पहा चाळीसला चाळीस तर पहा गुणिले म्हणजे काय गुणिले म्हणजे बेरीज तर या ठिकाणी आपण बेरीज चिन्ह देऊया आणि बाराला बारा तर पुन्हा अधिकचं चिन्ह आलेलं आहे अधिक म्हणजे काय तर पहा अधिक म्हणजे भागाकार तर या अधिकच्या ठिकाणी आपण भागाकाराचं चिन्ह देऊया तीनला तीन वजा बाकी म्हणजे काय वजा म्हणजे गुणाकार गुणिले सहा आणि भागिले म्हणजेच वजा बाकी तर वजा साठ ही आपल्याला पदावली मिळत आहे तर या पदावलीमध्ये सर्वप्रथम कंचे भागू बेव या नियमानुसार अगोदर आपण भागाकार ही क्रिया करूया चाळीसला चाळीस अधिक जर तीनने बाराला भाग दिला तर तीन चोक बारा गुणिले सहा वजा साठ पुन्हा आता गुणाकार ही क्रिया आहे म्हणून गुणाकार करून घेऊया चाळीसला चाळीस अधिकला अधिक चार सक्क चार सक्क चोवीस वजा साठ पुन्हा आता इथे बेरी झालेली आहे चाळीस आणि चोवीस होतात चौसष्ट वजा साठ चौसष्टमधून साठ वजा झाले तर चार उरतात म्हणजे चार हे या पदावलीचं उत्तर मिळत आहे तर पहा या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत यामध्ये ए बी सी डी यामध्ये चार हे उत्तर ए या पर्यायामध्ये दिलेलं आहे यानंतर पुढचं गणित अभ्यासूया जर अधिक म्हणजे भागाकार वजा म्हणजे गुणिले गुणिले म्हणजे वजा तर भागिले म्हणजे बेरीज तर खालील पदावलीची किंमत किती आता पहा सोळाला सोळा भागिले म्हणजे अधिक उन अधिक आठला ला आठ नंतर वजा म्हणजे गुनिले म्हणून गुणिले चार आता अधिक म्हणजे भागिले म्हणून अधिकच्या चिन्हाच्या ठिकाणी भागाकाराचे चिन्ह देऊया दोन ला दोन गुणिले म्हणजे वजा तर वजा चार यामध्ये सुद्धा भागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी या चार क्रिया आलेल्या आहेत तर पहा सर्वप्रथम भागाकार ही क्रिया करून घेऊया सोळाला सोळा सोळा अधिक आठ गुणिलेला गुणिले आता दोनने चारला भाग दिला तर बे दुनी चार वजा चार पुन्हा गुणाकार ही क्रिया सोळाला सोळा अधिक आठ दोन्ही सोळा वजा चार पुन्हा आता पहा सोळा आणि सोळा होतात बत्तीस वजा चार बत्तीसमधून चार वजा झाले तर अठ्ठावीस राहतात आणि अठ्ठावीस हे या पदावलीचं आपल्याला उत्तर मिळत आहे आणि हे उत्तर पहा बिया पर्यायामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे यानंतर तिसरं गणित आहे जर अधिक म्हणजे भागिले गुणिले म्हणजे वजा भागिले म्हणजे गुणिले वजा म्हणजे अधिक तर या पदावलीची किंमत काढायची आहे पहा आता चिन्ह पाहूया आठला आठ अधिक म्हणजे भागिले म्हणून भागिले चिन्ह देऊया सहाला सहा गुणिले म्हणजे वजा गुणिले म्हणजे वजा तर या ठिकाणी वजाचं चिन्ह देऊया चारला चार भागिले म्हणजे गुणिले गुणिले तीन वजा म्हणजे अधिक अधिक चार आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी भागाकार ही क्रिया करूया पहा आता सहाच्या पाड्या तर आठ येत नाहीत म्हणून आपण दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या दोनने भाग देऊया पहा काय ना बे चोक आठ भागिले त्रिक सहा आता वजाला वजा, वजा पुन्हा आता गुणाकार ही क्रिया करूया चारित्रिकम बारा अधिक चार पुन्हा आता हे भागाकार ही क्रिया आहे इथून तीनला चारला भाग जात नाही म्हणून आपण काय करूया चारला चार, चार भागिले तीन चार भागिले तीन नंतर वजा आता पहा या ठिकाणी बारामधून चार वजा झाले तर हातात आठ आता या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक मिळत आहे या आठच्या खाली काहीच नाही संख्या म्हणजे छेद एक असतो या ठिकाणी आपण वजाबाकी करूया आता वजाबाकी करण्यासाठी सर्वप्रथम या अपूर्णांकाचा आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो म्हणून छेद समान करायचा चार एक चार वजाला वजा, वजा तीन आठ चोवीस भागिले तीन एक तीन बरोबर आता वजा चोवीसमधून चार जर वजा झाले तर वजा वीस राहतात भागिले तीन म्हणजेच बरोबर वजा वीस भागिले तीन हे उत्तर आपल्याला मिळत आहे आणि हे उत्तर पहा या ठिकाणी वजा वीस छेदामध्ये तीन हे बिया पर्यायामध्ये या प्रश्नाचं आप आपल्याला उत्तर मिळत आहे त्यानंतर पुढचं गणित आहे पहा जर गुणिले म्हणजे भागिले वजा म्हणजे गुणिले भागिले म्हणजे अधिक आणि अधिक म्हणजे वजा तर या पदावलीची किंमत सोड का या पदावलीची किंमत काढायची आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी कंस दिलेल्या कंसामध्ये भागाकार आणि वजा बाकी आहे तर पा या ठिकाणी तीनला तीन आता वजा म्हणजे काय आहे गुणिले तर या ठिकाणी गुणिले पंधराला पंधरा भागिले म्हणजे अधिक म्हणून अधिक एकोणीस कंस बंद यानंतर गुणिले म्हणजे भागिले म्हणून भागिले आठ अधिक म्हणजे वजा वजा सहा कंस कंस बंद यानंतर आता अगोदर गुणाकार करून घेऊया पंधरा त्रिक पंचेचाळीस अधिक एकोणीस कंस बंद भागिलेला भागिले आठ ला आठ वजा सहा आता या ठिकाणी पंचेचाळीस आणि एकोणीस यांची बेरीज होते चौसष्ट भागिले आठ वजा सहा पुन्हा या ठिकाणी आठने चौसष्टला भाग देऊया आठी आठी चौसष्ट वजा सहा आठमधून सहा वजा झाले उरता दोन म्हणजे दोन हे या पदावली सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळत आहे आणि हे उत्तर पहा सीया पर्यायामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे यानंतर पुढचं गणित आहे जर अधिक म्हणजे गुणिले भागिले म्हणजे वजा गुणिले म्हणजे भागिले वजा म्हणजे अधिक तर खालील पदावलीची किंमत किती पहा या ठिकाणी पदावली दिलेली आहे तर चार ला चार गुणिले म्हणजे भागिले म्हणून भागिले अकरा भागिले म्हणजे वजा म्हणून भागिलेच्या ठिकाणी वजा चिन्ह देऊया पाच ला पाच आणि वजा म्हणजे अधिक म्हणून अधिक पंचावन्न यानंतर सर्वप्रथम भागाकार करूया आता अकरा ने चार ला भाग जात नाही म्हणून चार भागिले अकरा वजा पाच भागिले काहीच नाही म्हणजे एक अधिकला अधिक ला पंचावन्न भागिले एक आता या ठिकाणी आपल्याला हे अपूर्णांक मिळत आहेत तर आता आपल्याला यांची वजावाकी आणि बेरीज करायची असेल तर सर्वप्रथम छेद आपल्याला समान करावा लागेल छेद समान करण्यासाठी इथे अकरा आहे तर सगळीकडे अकरा येण्यासाठी आपण ने, ने गुणूया पहा चार छेद अकरा वजा अकरा पाच पंचावन्न अकरा एक अकरा अधिकला अधिक पुन्हा पंचावन्न गुणिले अकरा तर पंचावन्न गुणिले अकरा केले तर अकरा पाच पंचावन्न पाच हच्चे आले पाच अकरा पाच पंचावन्न आणि पाच होतात साठ म्हणून सहाशे पाच भागिले अकरा एक अकरा यानंतर आता छेद समान झालेला आहे म्हणून छेदामध्ये अकरा घेऊयात आणि त्यानंतर आता चार वजा पंचावन्न अधिक सहाशे पाच आता यापुढे सहाशे पाच आणि चार याची बेरीज करूया याची बेरीज केल्यानंतर सहाशे पाच आणि चार होतात सहाशे नऊ वजा पंचावन्न छेदामध्ये अकरा सहाशे नऊ मधून पंचावन्न जर आपण वजा केले तर उरतात पाचशे चोपन्न छेदामध्ये अकरा आता पाचशे चोपन्न छेद छेदामध्ये अकरा यापैकी पर्यायात उत्तर नाही तरी पण आपण अकरा आणि पाचशे चौपन्नला भाग देऊया पहा अकरा आणि पाचशे चौपन्नला जर आपण भाग दिला अकरा पाच पंचावन्न वजाबाकी केली तर शून्य येतात आणि आता चार ही संख्या अकरापेक्षा लहान आहे म्हणून ते शून्याचा भाग बसला शून्याचा भाग बसल्यानंतर खाली घेतले आपण चार तर पहा या ठिकाणी बाकी उरलेली आहे चार भागाकार आलेला आहे पन्नास आणि ही अकरा आहे भाजक तर अशा वेळी आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये याची मांडणी करूया पूर्णांक युक्त अपूर्णांकात जर मांडणी केली तर पहा बाकी चार वरती लिहिले पन्नास पूर्णांक आणि छेदात अकराला अकरा म्हणजे पन्नास पूर्णांक चार छेद अकरा हे या ठिकाणी या पदावली सोडवल्यानंतर उत्तर मिळत आहे तर हे उत्तर मात्र या ए बी सी डी या पर्यायात दिलेलं नाही म्हणजेच या ठिकाणी डी या ठिकाणी दिलेलं आहे की यापैकी नाही म्हणजे हे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळत आहे हे आपल्याला परीक्षेमध्ये या डी या पर्यायाला काळं करायचं आहे यानंतर पुढचं गणित आहे जर गुणिले म्हणजे अधिक भागिले म्हणजे वजा अधिक म्हणजे गुणिले वजा म्हणजे भागिले तर या पदावलीची किंमत शोधा पहा वीसला वीस गुणिले म्हणजे अधिक आठ भागिले म्हणजे वजा आठ वजा म्हणजे भागिले चार अधिक म्हणजे गुणिले दोन आता यामध्ये आधी भागाकार ही क्रिया करून घेऊयात पहा या ठिकाणी वीस अधिक आठ वजा चारने आठ ला भाग दिला चार दोन्ही आठ गुणिले दोन पुन्हा गुणाकार ही क्रिया वीस अधिक आठ वजा बे दोन्ही चार पुन्हा वीस अधिक आठ अठ्ठावीस वजा चार अठ्ठावीस मधून चार वजा केले तर उरतात चोवीस आणि ही पदावली सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळत आहे चोवीस आणि चोवीस हे उत्तर पहा या ठिकाणी या पर्यायामध्ये दिलेलं आहे तर या व्हिडिओमधील आजचं हे शेवटचं गणित आहे पहा जर ए म्हणजे अधिक बी म्हणजे वजा सी म्हणजे गुणिले डी म्हणजे भागिले तर खालील पदावलीची किंमत काढा तर या ठिकाणी हे हे जे लेटर्स दिलेले आहेत या ठिकाणी चिन्ह ठेवायचे आपल्याला अठराला अठरा आत्रा, सी म्हणजेच गुणिले चौदा ए म्हणजे अधिक सहा बी म्हणजे वजा सोळा डी म्हणजे भागिले चार आता आपण सी ए बी आणि डी या अक्षरांसाठी गुणिले अधिक वजा आणि भागिले हे चिन्ह आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत आता आपण या ठिकाणी सर्वप्रथम भागाकार करूया गुणाकार करूया आता अठरा गुणिले चौदा याचा गुणाकार केला तर येतो दोनशे बावन अधिक अधिक सहा ला सहा वजाला वजा, वजा चारने सोळाला भाग दिला तर चार एक चार चार चौक सोळा पुन्हा दोनशे बावन अधिक सहा याची बेरीज केली तर दोनशे बावन्न आणि सहा होता दोनशे अठ्ठावन्न वजा चारला चार पुन्हा दोनशे अठ्ठावन्नमधून वजा चार, चार।, चार केले तर उत्तर मिळतं आपल्याला दोनशे चोपन्न आणि ही पदावली सोडवल्यानंतर दोनशे चोपन्न हे उत्तर पहा या ठिकाणी बी या पर्यायामध्ये दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीनं आज आपण ही मानसिक क्षमता चाचणी या घटकामधील इयत्ता आठवी एन एम एम एस स्कॉलरशिप किंवा एम टी एस सी या परीक्षेसाठी येणाऱ्या या, 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 ये या गणितांचा आपण आज सराव केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा ओके सी यू अगेन